पुण्यातील राज ठाकरेंची सभा एसपी कॉलेजच्या मैदानावरच घेण्याचा निर्धार मनसे कार्यकर्त्यांनी केलाय. मात्र एसपी कॉलेजनं अद्याप सभेला परवानगी दिलेली नाही, त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेबाबत तिढा निर्माण झालाय. तर दुसरीकडे जागा मिळत नसल्यामुळे स्वतः राज ठाकरे पुण्याकडे रवाना झालेत. जागेसाठी मनसे कार्यकर्त्यांसोबत राज ठाकरेंनाही धावाधाव करावी लागत असल्याचं समोर आलंय. 9 फेब्रुवारीला राज ठाकरेंची सभा आहे. सभेला केवळ 2 दिवस शिल्लक आहेत. अजूनही योग्य ती जागा मिळत नसल्यामुळे मनसेची चांगलीच अडचण झाली आहे. अलका चौकामध्ये पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, त्यामुळे मनसेच्या सभेसाठी जागेची अडचण निर्माण झाली आहे. एसपी कॉलेजमध्ये सभा घेण्याचा मनसेने निर्धार केलेला आहे. राज ठाकरेंच्या सभेला केवळ 2 दिवस उरलेले आहेत आणि त्यामुळे आता स्वतः राज ठाकरेंना या जागेसाठी धावाधाव करावी लागत असल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे. आणि त्यासाठी काही वेळापूर्वीच राज ठाकरे स्वतः मुंबईतून पुण्याकडे रवाना झालेले आहेत. आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी, पुण्याचे प्रतिनिधी अरुण म्हेत्रे सध्या आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे देखील मुंबईतून राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या बाहेरून आपल्यासोबत आहेत. आपण सुरुवात करूया मुंबईतून. दिनेश, काही वेळापूर्वीच राज ठाकरे पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची बातमी समजते आहे. काय नेमकं, आजच राज ठाकरे का पुण्याला चाललेत, त्यांना आता स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालावं लागतंय का? अमोल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला आता केवळ 52 ते 55 तासाचा अवधी उरलेला आहे. आणि असं असताना पुण्यातल्या सभेचं ठिकाण अजून निश्चित झालेलं नाही आहे. त्यासाठीच बहुधा राज ठाकरे हे काही वेळापूर्वीच मुंबईहून पुण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत. त्यांच्यासोबत मुंबईतले स्थानिक पदाधिकारी आणि त्यांचे समर्थकही गेलेले आहेत. संपूर्ण सभेच्या ठिकाणाची प्रक्रिया जाणून घेण्याचा जर आपण प्रयत्न केला तर यापूर्वी जेव्हा सभा जाहीर झाली, 9 फेब्रुवारीला राज ठाकरेंची पुण्यात सभा होते, आठवडाभरापूर्वी ही सभा जाहीर झाली, त्यावेळेस मुळामुठ्या नदीच्या पात्रात ही सभा होईल अशा पद्धतीची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली होती. त्यानंतर या सभेच्या परवानगीसाठी अर्जाची जेव्हा प्रक्रिया सुरू झाली, त्यावेळेस मुळामुठ्या नदीच्या पात्रामध्ये आधीच एक कार्यक्रम नियोजित असल्यामुळे हे ठिकाण नाकारण्यात आलं. त्यानंतर एसपी कॉलेजच्या मैदानाच्या साठी संपर्क साधण्यात आला, मात्र एसपी कॉलेजने परवानगी देण्यास नकार दिला होता. पुण्याच्या अलका टॉकीज चौकातही परवानगीसाठी अर्ज केला होता, मात्र पुणे पोलिसांनी या ठिकाणी सभा घेण्यास पुण्याच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे एक पेच निर्माण झाला होता. गेल्या 2 दिवसापासून पुन्हा एकदा एसपी कॉलेजचं मैदान चर्चेत आलं होतं. या एसपी कॉलेजच्या विश्वस्तांशी राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू होती, मात्र या ठिकाणी विश्वस्तांनी जो निर्णय घेतलेला आहे, एक ठराव मंजूर करण्यात आलेला आहे, त्यानुसार या कॉलेजचं मैदान आहे. मात्र या मैदानांना मनसेची पसंती नाही आहे. सभा यशस्वी करायची असेल तर सभेचं वातावरण निर्माण व्हायला पाहिजे, त्याची चर्चा व्हायला पाहिजे. आणि ती चर्चा किंवा ते वातावरण जर व्हायचं असेल तर ही सभा पुणे शहराच्या मध्यवस्तीत व्हायला पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये नदीपात्रातलं मैदान असू द्यात किंवा अलका टॉकी चौक असू द्यात किंवा एसपी कॉलेज, या 3 पर्यायांशिवाय वेगळा पर्याय समोर येऊ शकत नाही. आत्ताच्या स्थितीमध्ये नदीपात्रातलं मैदान उपलब्ध नाही आहे. अलका टॉकी चौकात परवानगी द्यायला पोलिसांनी नकार दिला आहे. आणि एसपी कॉलेज देखील आता मैदान उपलब्ध करून द्यायचं नाही म्हणतंय. एसपी कॉलेजच्या मैदानावरती राजकीय सभांना परवानगी देता येणार नाही असा ठराव शिक्षण प्रसारक मंडळीने याआधीच पारित केलेला आहे. गेल्या जवळजवळ 12-15 वर्षांमध्ये या ठिकाणी राजकीय सभा झालेल्या नाहीत. मात्र मनसे आता आग्रह धरून बसले की गेल्या 15-20 वर्षात झाल्या नसल्या तरी आता आमच्यापासून सुरू करा आणि आम्ही त्याच ठिकाणी आता सभा घेऊ, असा एका अर्थाने आग्रह निश्चय त्या मनसे कार्यकर्ते आता व्यक्त करतायत. बिलकुल, आता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे कुठे नेमकी मनसेला जागा मिळते, ती अधिकृतरित्या मिळते की मनसेला आता कशाप्रकारे सभेचं आयोजन करावं लागतं, या सगळ्या गोष्टीवर Zee24 बारीक लक्ष असणार आहे. तूर्त धन्यवाद दिनेश दुखंडे आणि अरुण म्हेत्रे या सविस्तर माहितीबद्दल. Zee24 रहा एक पाऊल पुढे.